क्वेश्चन नंबर थ्री, कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इन डिग्री. ओके, तर क्वेश्चन थर्ड मध्ये पुन्हा सब क्वेश्चन्स आहेत. 5/7π/12 रेडियन, सेकंड आहे -5π/3 रेडियन, देन थर्ड गिवन आहे 5 रेडियन, देन फोर्थ गिवन आहे 11π/18 रेडियन, एंड फिफ्थ गिवन आहे -1/4 रेडियन. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे ना, डिग्रीजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला डिग्रीजमध्ये कन्वर्जन माहीत असेल, वी नो दॅट रेडियन टू डिग्री कन्वर्जनसाठी काय असतं, 1 रेडियन इक्वल टू 180/π डिग्री. ओके, तर फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर बघा, 7π/12 होतं, त्याला मल्टिप्लाय बाय काय करावं लागलं आपल्याला, 180/π. तर पाय पाय कॅन्सल, अँड 12 × 1 = 12, 12 × 5 = 60. ओके, अँड देन ह्याचं 105 डिग्रीज. तर हे झालं फर्स्टचा आन्सर. सेकंड कुठला क्वेश्चन्स होता, हां तर इथं काय, -5π/3, त्याला मल्टिप्लाय करणार आपण 180/π, हे कन्वर्जन होणार आपलं डिग्रीमध्ये. पाय पाय कॅन्सल, 3 × 6 = 18, 60, आणि हे काय झालं, -300 डिग्री. देन थर्ड क्वेश्चन्स काय दिलेला आहे, 5 रेडियन आहे, ठीक आहे, तर ह्याला मल्टिप्लाय बाय आपल्याला डायरेक्टच करावं लागेल 180/π. तर इथं पाय ॲज इट इज राहील, तर इथं काय 900/π डिग्री, सॉरी हे ओके बरोबर डिग्रीमध्येच. देन फोर्थ क्वेश्चन बघा, काय दिलेलं आहे, 11π/18 मल्टिप्लाय बाय काय करायचं आपल्याला, 18/π. पाय पाय कॅन्सल, 18 × 10 = आणि 11 × 10 = 110 डिग्री. आणि लास्ट दिलेलं आहे फिफ्थ, -1/4 रेडियन इंटू काय असणार आहे, 180/π. 4 × 4 = 16 आणि 4 × 5 = 20, मीन्स 45 आला. तर हे -45/π डिग्रीज. ठीक आहे, तर आपला जो क्वेश्चन नंबर थ्री आहे तर फिनिश होता, इझी प्रॉब्लेम आहेत, क्विकमध्ये सॉल्व्ह होतात. क्वेश्चन नंबर फोर, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंड्स. ओके, थ्री क्वेश्चन्स विचारले, त्यात फर्स्ट आहे 183.7 डिग्री, देन सेकंड गिवन आहे 245.33 डिग्री, अँड देन थर्ड गिवन आहे 1/5 रेडियन. हे रेडियनमध्ये गिवन आहे आणि आपल्याला डिग्री, मिनिट्स अँड सेकंड्समध्ये कन्वर्जन करायचे. ओके, तर आपल्याला ओके, तर डिग्री टू रेडियन अँड रेडियन टू डिग्री, सॉरी डिग्री टू मिनिट्स अँड मिनिट्स टू सेकंड्स कन्वर्जन माहीत पाहिजे. तर इथं आपण लिहू शकतो की वी नो दॅट, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की समजा 1 डिग्री इक्वल टू काय असतो, 60 मिनिट्स, अँड 1 मिनिट्स इक्वल टू काय असतो, 60 सेकंड्स. तर हे रिप्रेझेंटेशनची मेथड आहे. तर फर्स्ट बघा, 183.7 डिग्री ह्याला आपण असंही लिहू शकतो, 183° + 0.7 डिग्री, आणि आपल्याला माहिती आहे 1 डिग्री इक्वल टू काय आहे, 60 मिनिट्स. तर डिग्री टू मिनिट्स कन्वर्जन करायचं असेल इथं, नेहमी पॉईंट नंतरचा नंबर आपण मिनिट्स आणि सेकंड्समध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, तर इथं काय येणार, +0.7 × 60, हे कन्वर्जन होणार मिनिट्समध्ये. ओके, तर आता इथं काय येईल, 183° + 7 × 4 = 42, आणि ओके तिथं 0.42 येईल, सॉरी 0.42 नाही, सॉरी वनच प्लेस, ओके बरोबर 42 आलेलं आहे आन्सर. तर हे झालं मिनिट्समध्ये, तर हे कन्वर्जन झालं 183° × 42 मिनिट्स, मीन्स 183.7° कन्वर्जन येतं 183° × 42 मिनिट्स. सेकंड, 245.33 डिग्री, अगेन रिप्रेझेंटेशन कसं होणार, 243° + 0.33
डिग्री ठीक है स्प्लिट केला आपण याला 245 डिग्री प्लस 0.33 मल्टीप्लाई बाय 60 मिनिट्स 245 डिग्री प्लस 63 is 18 प्लस 19 टू प्लेसेस मीन्स इथं झिरो होता तर हे 19.8 मिनिट्समध्ये कन्वर्जन झालं पण आता इथं बघा 245 डिग्री अगेन ह्याला आपण स्प्लिट करू शकतो प्लस 19 मिनिट्स प्लस 0.8 मिनिट्स तर 0.8 मिनिट्सला आपण पुन्हा सेकंड्समध्ये कन्वर्ट करू शकतो प्लस 0.8 इंटू 60 आणि ह्याचं झालं कन्वर्जन मिनिट्समध्ये तर हे होणार 245 प्लस 19 मिनिट्स प्लस 48 सेकंड्स ओके मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तर हे किती झालं तर 245 डिग्री 19 मिनिट्स 48 सेकंड्स हे कशाचं कन्वर्जन आहे 245.33 डिग्रीचं कन्वर्जन आहे ओके तर इथं सेकंड क्वेश्चन जो आहे तो आपला सॉल्व होतो आणि आता थर्ड क्वेश्चन 1/5 रेडियन दिलेले तर हे रेडियनला अगोदर आपण डिग्रीजमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे तर रेडियन टू डिग्री कन्वर्जन काय राहतं 180 डिवाइडेड बाय पाय ठीक आहे इथं लेचं रिझन ते काय आपलं तर 1 रेडियन इक्वल टू 180 डिवाइडेड बाय पाय डिग्री ओके तर इथं काय येणार 5 3 5 36 ओके तर पायचे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 22/7 आहे ठीक आहे तर हे आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊन सिम्प्लिफाय करतो एकतर तुम्ही सिम्बॉल असं यूज करा नाहीतर लास्ट ओके इथं सिम्बॉलिकली आपण तसंच रिप्रेझेंट करू 36 डिवाइडेड बाय काय येणार 22/7 ओके ह्याच्या अप्रॉक्सिमेशनच्या नंतर काय होणार 36 × 7/22 टू ने डिवाइड केलं तर 11 18 ओके हे जर मी बघितलं तर हे 126/11 आहे तर हे डिव्हिजन केली तर 1 जा देन 1 रिमेनिंग अगेन 1 11 5 रिमेनिंग 50 ला मग देन 4 देन 6 रिमेनिंग देन 5 देन अगेन 5 रिमेनिंग ठीक आहे मीन्स इथं जर डिव्हिजन तुम्ही केली तर हे 4 5 5 5 5 सॉरी मी एकदा चेक करतो 11 1 11 देन 1 रिमेनिंग 16 1 देन 5 रिमेनिंग 0 4 मीन्स 6 रिमेनिंग देन 0 देन 5 जा देन 5 रिमेनिंग देन अगेन 4 येईल आणि अगेन 5 4 5 4 5 हे येत राहील पण तसं हे जर बघितलं तर पायची व्हॅल्यू जी आहे ती इरॅशनल नंबर आहे नॉन रिकरिंग नॉन एंडिंग व्हॅल्यू त्यात प्रेझेंट आहे पण इथं आपण काय केलं त्याला रॅशनल अप्रॉक्सिमेशन घेतलं तर आपलं हे आन्सर 11.44 क्लोज असेल ठीक आहे तर इथं काय होणार हे आन्सर आलं आपलं 11.45 डिग्री तर ह्याला स्प्लिट करू शकतो 11 डिग्री प्लस 0.45 डिग्री मीन्स हे काय झालं 11 डिग्री प्लस 0.45 मल्टीप्लाय बाय 60 मिनिट्स ओके देन 11 डिग्री प्लस 6 5 33 कॅरी ओके तो झिरो पण घेऊ शकतो मी असं 6 4 24 27 तर हे आलं मिनिट्समध्ये मीन्स हे आन्सर काय झालं 11 डिग्री अँड 27 मिनिट्स पण हे जे आन्सर आहे ते अप्रॉक्सिमेट आन्सर आहे तर आपण ह्याला लिहू शकतो अप्रॉक्सिमेट ओके तर या ठिकाणी आपला जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो फिनिश होतो आहे क्वेश्चन नंबर 5 इन ट्रायंगल ए बी सी ओके ट्रायंगल गिवन आहे ए बी सी मेजर इफ मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 7π/36 रेडियन मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 120 डिग्री फाइंड द मेजर ऑफ अँगल सी इन डिग्री अँड रेडियन ओके तर अँगल सी जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तर बघा आपल्याकडे गिवन डाटा काय तर इथं बघितलं आपण मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू काय दिलेला आहे 7π/36
रेडियन तर त्याला आपण डिग्रीज मध्ये कन्वर्ट करून घेऊ इनटू सॉरी 7 पाई बाय 36 इनटू पाई बाय सॉरी 180 बाय पाई ठीक आहे तर हेच रीजन लिहून ठेवायचं ब्रॅकेट मध्ये की का आपण असं करतोय तर 1 रेडियन इक्वल टू काय असतो 180 डिवाइडेड बाय पाई डिग्रीज ओके देन पाई कॅन्सल 18 10 जा 180 18 2 जा 360 देन 2 5 जा ओके आणि 7 5 जा काय येतो 35 डिग्री तर हे कन्वर्जन झालं आपलं डिग्री मध्ये मेजर ऑफ एंगल ए किती झाला 35 आहे मेजर ऑफ एंगल बी गिवन आहे 120 डिग्री देयरफॉर इन ट्रायंगल एबीसी काय असणार मेजर ऑफ एंगल ए प्लस मेजर ऑफ एंगल बी प्लस मेजर ऑफ एंगल सी किती असणार 180 डिग्री काय तर हा आपण प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल म्हणू शकतो प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल ठीक आहे देयरफॉर मेजर ऑफ एंगल ए 35 डिग्री प्लस 120 डिग्री प्लस मेजर ऑफ एंगल सी इक्वल टू 180 डिग्री देयरफॉर हे झालं 155 डिग्री प्लस मेजर ऑफ एंगल सी इक्वल टू 180 डिग्री देयरफॉर मेजर ऑफ एंगल सी इक्वल टू काय येणार 180 डिग्री मायनस 155 डिग्री देयरफॉर मेजर ऑफ एंगल सी इक्वल टू काय येणार तर 25 डिग्री ठीक आहे हे झालं डिग्री मध्ये आणि मेजर देयरफॉर मेजर ऑफ एंगल सी इन रेडियन काय येणार 25 मल्टीप्लाय बाय पाय बाय 180 हे कशात होणार कन्वर्जन रेडियन रीजन काय आहे तर 1 रेडियन सो 1 डिग्री इक्वल टू पाय बाय 180 रेडियन ओके देन ओके आपण याला 5 5 जा 5 3 जा 5 6 जा तर हे काय झालं देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इन रेडियन येतो 5 पाय बाय 36 रेडियन ठीक आहे 5 पाय बाय 36 हे जे आंसर झालं देन आपण क्वेश्चन नंबर 6 पण सॉल्व करूयात लगेच क्वेश्चन नंबर 6 काय दिलेला आहे टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर 5 पाय रेडियन डिवाइडेड बाय ओके टू अँगल्स दिले ते 1 5 पाय बाय 9 रेडियन अँड अनदर वन दिलेला आहे 5 पाय बाय 18 रेडियन फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ थर्ड अँगल्स ओके तर हे गिवन आहे तर आपण त्याला काहीतरी ट्रायंगल म्हणू लेट ट्रायंगल ए बी सी ओके ओके मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू आपण कन्सिडर केला 5 पाय बाय 9 रेडियन मेजर ऑफ अँगल बी गिवन दिलेला समजा 5 पाय बाय 18 रेडियन अँड मेजर ऑफ अँगल सी इज अननोन आहे आपल्यासाठी ओके तर आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे इन डिग्री अँड रेडियन ओके आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ट्रायंगलच्या 3 अँगलचे ॲडिशन 180 येते आणि 180 मीन्स काय असतो तो पाय असतो रेडियनमध्ये कन्वर्ट केला तर ह्याला मल्टीप्लाय बाय पाय बाय 180 केला तर अल्टिमेटली पाय रेडियन येतो तर इथं दोन्ही पण रेडियनमध्ये व्हॅल्यूज दिल्या तर रेडियनमध्ये सॉल्व करायचं आणि नंतर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं ठीक आहे ते थोडं इझी जाईल किंवा तुम्ही कुठल्याही मेथडनं जाऊ शकता ह्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करून पुन्हा रेडियनमध्ये पण काही रिक्वायरमेंट नाही देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू काय असणार पाय रेडियन मीन्स 180 डिग्री अगेन काय ही प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल ओके देअरफॉर 5 पाय बाय 9 रेडियन प्लस 5 पाय बाय 18 रेडियन प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू काय पाय रेडियन देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू काय असणार आहे पाय रेडियन मायनस 5 पाय रेडियन डिवायडेड बाय 5 पाय बाय 9 रेडियन मायनस 5 पाय बाय 18 रेडियन आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचा इथे डिनॉमिनेटर किती येतो 1 तर आपण त्याला मल्टीप्लाय करू शकतो 18 ना मीन्स हे काय झालं 18 पाय रेडियन मायनस ह्याचा 18 करायचं असेल तर 2 ने मल्टीप्लाय करावं लागेल तर 10 पाय रेडियन मायनस 5 पाय रेडियन आणि खाली काय येणार 18 तर हे 18 मायनस 10 8 8 मायनस 5 3 ठीक आहे मीन्स इथं
सब्ट्रैक्शन किती आलं मी अगेन लिहितो 18 पाय रेडियन मायनस हे 15 पाय रेडियन डिवाइडेड बाय 18 मीन्स हे झालं 3 पाय रेडियन डिवाइडेड बाय 18 मीन्स 3 1 3 3 6 18 तर हे झालं पाय बाय 6 रेडियन मेजर ऑफ अँगल सी आपल्याला ऑप्टेन झाला पाय बाय 6 रेडियन आणि डिग्रीमध्ये कन्वर्जन केलं तर देअर फोर मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू पाय बाय 6 मल्टीप्लाय बाय 180 डिवाइडेड बाय पाय डिग्री इथे लिहिणार आपण 1 रेडियन इक्वल टू 180 डिवाइडेड बाय पाय डिग्री पाय पाय कॅन्सल 6 3 18 0 मीन्स देअरफोर मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू किती ऑप्टेन झाला आपल्याला 30 डिग्री ओके तर ह्या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 6 पण आपला फिनिश होतोय प्रॉब्लेम नंबर 7 इन अ राईट अँगल ट्रँगल द ॲक्युट अँगल्स आर इन द रेशो 4:5 फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रँगल इन डिग्री अँड रेडियन ओके तर आपल्याला राईट अँगल ट्रँगल दिलेलं आपल्याला कुठला तरी अँगल कन्सिडर करावा लागेल ओके कन्सिडर ट्रँगल ए बी सी इज राईट अँगल ट्रँगल ओके ओके देन ओके लेट अँगल बी इक्वल टू आपण कन्सिडर केला 90 डिग्री ओके अँड गिवन काय आपल्याला अँड अँगल ए हॅज टू अँगल सी गिवन किती दिलेला आपल्याला 4:5 ओके देअरफोर ओके देअरफोर कन्सिडर अँगल ए इक्वल टू आपण काहीतरी कॉमन मल्टिपल्स घेतो रेशो असेल तर काय ते डिव्हिजन करून एक स्मॉलेस्ट नंबरमध्ये कन्वर्ट केलेले असतात तर अँगल ए इक्वल टू 4x अँड अँगल सी इक्वल टू 5x आता देअरफोर आपल्याकडे काय ऑप्टेन आहे देअरफोर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू काय असणार आहे 180 डिग्री देअरफोर अँगल एची व्हॅल्यू किती आहे 4x प्लस अँगल बी किती आहे 90 डिग्री प्लस अँगल सी किती आहे 5x इक्वल टू काय झालं 180 डिग्री देअरफोर 4 + 5x काय येणार आहे 9x आणि 180 मायनस ऑफ 90 तर हे काय होणार 9x इक्वल टू 90 डिग्री देअरफोर x इक्वल टू 90 डिवायडेड बाय 9 डिग्री देअरफोर x इक्वल टू येणार आपल्याला 10 डिग्री ओके देअरफोर अँगल ऑफ ए इक्वल टू काय येणार हे मेजर ऑफ अँगल ए कन्सिडर केलं पाहिजे आपण मेजर ऑफ अँगल बी अँड मेजर ऑफ अँगल सी देअरफोर मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 4x इक्वल टू 4 × 10 मीन्स मेजर ऑफ अँगल ए ऑप्टेन झाला आपल्याला 40 डिग्री ठीक आहे अँड मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू काय होतो आपला 5x इक्वल टू काय येणार 5 × 10 डिग्री देअरफोर मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू होईल 50 डिग्री ओके देन आपल्याला हे झाले डिग्रीजमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इन रेडियन ओके ओके फॉर रेडियन 1 डिग्री इक्वल टू काय असतो पाय बाय 180 रेडियन देअरफोर मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू किती आहे 40 डिग्री मीन्स 40 × ππ/180 रेडियन 0 0 कॅन्सल 4 1 4 4 4 2 डिवाइड करू 2 2 9 जा मीन्स मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 2π/9 रेडियन ओके सिमिलरली मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू किती गिवन आहे 90 मीन्स 90 × π/180 तर इथं काय होणार आहे 2 देअरफोर मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू पाय बाय 2 रेडियन अँड देन मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू काय येणार आहे आपला अँगल किती ऑप्टेन झालेला 50 डिग्री तर इक्वल टू येणार 50 × π/180 0 0 कॅन्सल देअरफोर
मेजर ऑफ एंगल सी इक्वल टू ऑप्टेन होईल 5 पाई बाय 18 रेडियन. ओके, तर या ठिकाणी आपला प्रॉब्लेम नंबर 7 येतो फिनिश होतो. आपण डिग्री ॲज वेल ॲज रेडियनमध्ये आन्सर्स फाइंड आउट केलेले आहेत.